नमस्कार मित्रांनो, मी वेदन पटेल आणि पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती सगळ्यांचं खूप 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 स्वागत करत आहे. आता चिमण्यांची उधवणी जवळ येत आहे आणि ती चिमण्यांची उधवण पकडायला आम्ही जाळं बनवत आहोत. आज मी तुम्हाला दाखवतो. आणि आज बघा, जाळं बनवण्यासाठी माझा स्वतः भारतात नारवेलवरून आलेला आहे. हा माझ्या फक्त 3 वर्षांनी छोटा आहे, पण माझ्या हाईटची व्यक्ती पण जास्त आहे. बरं नाही, मास्टर माइंड म्हणजे जाळ्यांचा मास्टर माइंड म्हणजे हर्षल बघा लागेल. बघा कशी टेक्निकमध्ये बनवते बघा. नाही त्यांनी तिसरी घेतली, नाही दाबण घेतला, काहीच नाही, फक्त हाताने तो झालं बनवते बघा. आणि त्यांनी तेवढंच नाही, हे बघा झालं तुम्हाला दाखवतो. झाडांना मणी पण बघा कशी लावली. अंतर थोडं म्हणजे परफेक्ट अंतर यालाच माहिती, कारण की हा झाडांचा मास्टर माइंड आहे. गेल्या 4 वर्ष सलग दहावीला, 9वी का 10वीला तेव्हापासून स्वतः झालं बनवते आणि स्वतः जाते. आणि चिमणी भेटली की स्वतः विकायला पण जातं 300 रुपये किलोनी. आणि बघा तुम्हाला दाखवतो बाजूला पण बघा, बाजूला बघा त्यांनी खाली काय लावलं त्यांनी, या झालेला मणी लावलं त्यांनी, या झालेला बघा त्यांनी त्याला काय बोलले भर शिसे लावलेत बघा. परफेक्ट अंतर सोडून बघा त्यांनी. आणि शिसेंचं झाला वजन असतं, त्यांनी अंतर जास्त सोडलं जातं म्हणणं आहे. किती अंतर असू द्या, झाला बुडणारच का बघा. आणि हा मीर आरआर मात्रे आपले गुरुदेव यांचा कॅमेरामॅन. आणि आपण सध्या तरी त्यांचेच व्हिडिओ बघत आहेत बघा यूट्यूबवरती. टी व्हीला पण आम्ही त्यांचेच व्हिडिओ लावत, कारण की आमचं म्हणणं आहे त्याचे आता 10K लवकर होते आणि आमचे पण 1K लवकर होते, म्हणून तर आम्ही त्यांचे व्हिडिओ पण जास्त बघत असतो. स्वतः आरआर मात्रे बघा तुम्हाला दिसणार. हर्ष पण जागत आहे त्याला, तो पण ते मी तुला संपूर्ण हेल्प करणार. आता मी पण त्याच्या हाताशी लागते. एक शिशांचा आणि एक मणीचा झाला झालेला आहे. आता तो हा झाला की लगेच बिशीवाला झाला बनवणार आहे, ते पण आम्ही दाखवतो. म्हणजे आपण बघा झालं बनवण्यासाठी साधे दाल, जापनीज दाल आणि जर्मनी दाल 3 प्रकारचे झालं ते बिशीमध्ये आणि साध्या पिवळी रशीमध्ये बनवणार आहोत. आणि खाली झाला लावला मणी पण आणलेला आहे, सध्या खाली 5-7 काढलेले आहेत. आणि हा आपला जापनीज दाल आहे, छोटे छोटे तुकडे जे कुठे खड्ड्यात खशात टाकायला. आणि हा बघा हा आपला शिशेवाला दाल. हा बघा हा चालू आहे. आणि हा साधा दाल मी ठेव खाली. हा साधा दाल म्हणजे रशी अजून आलेली नाही, सध्या दाल आणून ठेवलेला आहे. आता पप्पा पेनवर नाही तर रशी घेऊन येईल की लगेच आम्ही हा दाल बनवायला सुरुवात करू. हा बघा आपला साधा दाल. तुम्हाला तुम्ही बोलत असतो की रुंदीला एवढाच काय लांबीला भरपूर आहे, रुंदीला आपल्याला वाटते छोटा आहे, सोडला तर 100 ती उभारली म्हणजे 12 फुटीच्या पण वरचा होईल. आणि हा याचे मधून बघा हे वरती 50 खाली पण असे धागा टाकले ना की मधून कट करायचं, म्हणजे तुम्हाला याचे जास्त पण जागा बनवते पाहिजे ना तेवढे. कुठे खाली टाकायला, कळसात टाकायला की पोट्यावरती टाकायला पाहिजे तसे बनवले बोला. कुठली रशी वापरते तर आपल्यावरती डिपेंड आहे. आणि खाली जास्त करून दगडं बांधायची नाही, सिमेंटचे गोले किंवा शिशे वापरायचे. जर साधा असेल किंवा जर्मनी बघा. आता हर्षची कांडा शिवून झाली ना की लगेच तो या ही कांड्याला पण शिवायला लागेल. आणि बघा आता हे कांडारी कम्प्लीट झालेलं आहे. हर्ष मला सांग, झाडाला शिसा चांगला, दगड चांगला की मणी चांगले मातीचे? म्हणजे तुझ्या त्या टाकण्यावर आहे. जर तू मणीचं जाल कोठ्यांमध्ये टाकलंस ना तर तुला म्हणजे तिथं अटकायचं नाही. आणि शिसा तू कुठे किती गाचाटीत टाक, शिसा तो तुला आरामात खेळता येईल. पण तुम्ही जर दगड लावलास तर तू इथे शिसा म्हणजे खाडीत टाकलास ना तरी अटकेल, किंवा कोठ्यावर टाकला तरी अटकेल. म्हणून शिसा दगड तर यूज करू नकोस तू जाळ्यासाठी, शिसा किंवा मणी चूज कर. म्हणजे कसं तुला खेचायला काढायला किती पाणी असलं ना तरी तुला आरामात काढता येईल. हर्ष बोलतोय की मणी चांगला आहे बघा, त्याने स्वतःने मणी लावले परफेक्ट अंतरावरती. तर मला सांग मणी किती अंतरावरती लावतोस तू? तरी किमान त्यांचं 5 म्हणजे आपले हे आपण असे करतो ना हे 2 इंच किमान 2 इंच तरी घ्यायचे. म्हणजे कसं तुला म्हणजे अटकायला नको कुठे. आणि शिसा लांब का तू मानतोस? शिसा लांबच लावायचा, कारण शिसा एक म्हणजे जवळजवळ आला ना की पूर्ण कांढरा एक बुकू शकते. म्हणजे तुला काढायला मग तरी खाडीमधला काढायला पण प्रॉब्लेम होईल आणि हे करायला पण प्रॉब्लेम होईल. म्हणून मी कुठल्याही याचा
किंवा मनी असतो किंवा शिसा असतो, दोघांमध्ये दोन दोन इंचांचा म्हणजे इंचांचा तरी मी फरक ठेवतो. म्हणजे कसं तुला काढायला किंवा याला आरामात ठेवतो. आणि बहुतेक वेळेला बघतो तू कंडारी म्हणजे आपलं जाल हा तू इंडियन नाही तर जापनीज वापरत असतो असं का सांग, मला फरक सांगाय त्यातला. म्हणजे जर समज आपला जापनीज जाल आहे ना म्हणजे पूर्ण तू बघू शकतो ते बघ, हे पूर्ण असा लाईट आहे म्हणजे जर तू याच्यात टाकलास ना हा कोठ्यांमध्ये तर तुला 100% तिथं शिंगाला जास्त दिसायचं नाही, कारण हा काच पाण्यामध्ये पूर्ण मिसळून जातो. आणि इंडियन जाल घेतलास ना, इंडियन जाल तू सरासरी बघशील तर काला म्हणजे काळ्या रंगाचा असेल. तू खाडी टाकलास ना खाडी कसा एकदम मातीवर पूर्ण तुला हे नाही व्हायचं दिसत पण नाही काय, म्हणजे जर असा टेर असला तर सहजासहज दिसेल तुला, नाहीतर तुला म्हणजे खाडीत टाकलास ना तुला आरामात काही होईल. म्हणून मी इंडियन किंवा जापनीजच घेतो. आता आपण दुसरी जाल करायला घेऊया. हा जाल कम्प्लीट झाला ना? हा झालाय. आणि आता बघा हर्ष आणि मी रे दोघं जण बिशीवाली कांढरी शिवायला आतमध्ये बसत. हर्ष बोलतो की मी बिशीवाली कांढरी कशी बनवतो हा सिक्रेट म्हणजे सिक्रेट ठेवणार होतो, तो दाखवत नाही कोणाला. तो फक्त बोलला की मी कांढरी बनवून देईल, बाकी कांढरी बनवताना व्हिडिओमध्ये येईल, पण बिशीवाली कांढरी बनवताना व्हिडिओमध्ये येणार नाही. म्हणून तर आता ही कांढरी शिवण्यासाठी मी बाहेर आलेला आहे, कारण की हर्ष हा आतमध्ये आहे. आणि आता आहे ना म्हणजे तुम्हाला जर पुढची व्हिडिओ आहे ना ती नक्कीच आम्ही उध्वनी दाखवणार. आता आमचे सर्व झालं बनवून 100% रेडी आहेत. आता जेव्हा पण पाऊस पडेल तेव्हा आम्ही उध्वनीची चिमणी पकडायला जाणार, आणि जेव्हा पण चिमणी पकडायला जाणार तेव्हा आम्ही व्हिडिओ बनवणार आणि तुमच्यापर्यंत पोहोचणार. आणि जे व्हिडिओ नवीन जण व्हिडिओ बघत आहेत ना त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, आणि जे रेग्युलर आहेत ना आपले त्यांनी लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका.